नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही विद्यार्थी आहात, बहुतेक विद्यार्थ्यांना हे प्रश्न पडतात. मी काही प्रश्न सांगतो, तुम्हालाही ते पडतात का बघा. की पहिला प्रश्न म्हणजे अभ्यास अवघड जातो, विशेषतः 12वी सायन्स किंवा त्यानंतरच्या विद्यार्थ्यांना, इंजिनिअरिंग करणारे किंवा मेडिकल करणारे विद्यार्थी म्हणतात अभ्यास अवघड जातो. त्यानंतर अभ्यासाला वेळ पुरत नाही, अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन होत नाही, कन्सेप्ट क्लिअर होत नाही, अभ्यास करतो करते पण लक्षात राहत नाही, अभ्यास केला पाठांतर केलं पण ऐनवेळी आठवत नाही, नीट जेई किंवा स्कॉलरशिपची परीक्षा देतो पण नंबर येईल की नाही सांगता येत नाही, नोकरीसाठी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचाही प्रॉब्लेम असतो की लाखो विद्यार्थी परीक्षा देत असतात मग माझा नंबर लागेल की नाही. हे सगळे प्रश्न जर तुम्हालाही पडत असतील तर यू आर ॲट द राईट प्लेस, आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या सेशनमध्ये मिळतील अशी अपेक्षा आहे. या सगळ्या प्रश्नांचं सोल्युशन एकच आहे आणि ते म्हणजे अभ्यास कौशल्य आणि स्मरणशक्ती विकास कार्यशाळा, म्हणजेच स्टडी स्किल अँड मेमरी टेक्निक वर्कशॉप. तर आजचं सेशन हे या वर्कशॉपचं इंट्रोडक्टरी सेशन आहे. या सेशनमध्ये आपण बऱ्याच काही गोष्टी शिकणार आहोत आणि अभ्यासाविषयी तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर करणार आहोत की जेणेकरून तुम्हाला हा वर्कशॉप पुढे कंटिन्यू करायचा किंवा नाही याचा डिसिजन हो करता येईल. या वर्कशॉपचं हे इंट्रोडक्टरी सेशन आहे. यानंतर मेन वर्कशॉप जो असतो तो 4 दिवसांचा असतो. या 4 दिवसामध्ये तुम्ही 100+ टेक्निक शिकता, स्टडीच्या संदर्भातले, मेमरीच्या संदर्भातले. या इंट्रोडक्टरी वर्कशॉपमधून तुम्हाला लक्षात येईल की आपले प्रश्न यातून सॉल्व होऊ शकतील का, किंवा माझं जे टार्गेट आहे, अकॅडमिक टार्गेट आहे, ते मी कम्प्लीट करू शकतो का. जर तुम्हाला याबाबत खात्री झाली तर तुम्ही मुख्य वर्कशॉप जॉईन करू शकता. तर सुरुवात करूया आजच्या सेशनला. बहुतेक सगळे विद्यार्थी, मग ते स्कूल स्टुडंट असतील, 11th 12th असतील किंवा कॉलेज स्टुडंट असतील, बहुतेक विद्यार्थी क्लासला जातात. आता मी क्लासच्या विरोधात नाही आहे, पण बऱ्याच वेळेला मग मी पालकांना हा प्रश्न विचारतो की तुमची मुलं स्लो लर्नर आहेत का. ते म्हणतात नाही, ते तर टॉपर आहेत, ते चांगले परफॉर्म करतायत. मग त्यांना क्लास का लावला? तर बहुतेक पालक सांगतात की नाही, ते शाळेत व्यवस्थित शिकवलं जात नाही. मग मी त्यांना प्रश्न विचारतो की शाळेत जर व्यवस्थित शिकवलं जात नसेल तर तुम्ही त्या शाळेत ॲडमिशन ठेवायचं, मुलाला क्लास लावून द्यायचा, त्याचा आणखी एक्स्ट्रा वेळ जातो, तुमचेही पैसे जातात, मग त्यापेक्षा तुम्ही स्कूलच का नाही बदलत. पण प्रॉब्लेम असा आहे, तुम्ही किती रिपीटेड स्कूलमध्ये गेले तरी तिथले विद्यार्थीही क्लासलाच असतात. त्यामुळं पालक सांगतात की सगळ्या स्कूलमध्ये हाच प्रॉब्लेम आहे, त्यामुळं स्कूल बदलून तर काही फायदा होणार नाही, तिथंही क्लास लावावाच लागेल. पुढचा प्रश्न मी विचारतो, पण शाळेमध्ये तर सगळं शिकवतात ना, सिलेबस तर पूर्ण करतात. पालक म्हणतात बरोबर आहे, शाळेत अभ्यास शिकवतात पण मुलं घरी अभ्यास करत नाहीत, आणि त्यामुळं त्यांना क्लासला पाठवलं तर निदान थोडंफार ऐकतात, थोडंफार प्रॅक्टिस होते, आणि म्हणून आम्ही क्लासला पाठवतो. त्यानंतर मी पुढचा प्रश्न विचारतो, जर तुम्ही क्लास लावले नाही तर विद्यार्थ्याचे 3-4 तास वाचू शकतील आणि 3-4 तासात तो घरी अभ्यास करू शकेल. आणि 3-4 तासांचा अभ्यास खूप झाला 10वी 12वीपर्यंत, पण अगेन पालकांचा तोच प्रॉब्लेम येतो की मुलं अभ्यासच करत नाही, स्वतःहून अभ्यास करतच नाही. ही सगळी कारणं आहेत मुलांना क्लास लावण्यासाठीची. तर नंतर मी पुढचा प्रश्न विचारतो, मग मुलं घरी अभ्यास करत नाहीत तर त्यांना सेल्फ स्टडी का शिकवत नाही तुम्ही? तर पालक सांगतात बऱ्याच वेळा मुलं सेल्फ स्टडी करू शकत नाहीत, त्यांना कुणीतरी टीचर लागतो, कुणीतरी सांगणारा लागतो, मग ते समजून घेतात. बरं, एकीकडे तुम्ही म्हणता की मुलगा स्लो लर्नर नाही, टॉप आहे, आणि दुसरीकडे त्याला क्लासला टाकलं तुम्ही, तर तुम्ही हे कधी चेक केलं का की मुलगा खरंच स्लो लर्नर आहे की नाही? तुम्ही हे ॲक्च्युली कधी चेक केलं का की तुमचा मुलगा अथवा मुलगी स्लो लर्नर आहे की फास्ट लर्नर आहे? चेक करायची काय गरज आहे? प्रोग्रेस रिपोर्ट किंवा प्रगती पुस्तक ते सांगतं, माझा मुलगा किंवा मुलगी ऑलवेज टॉप असते, नेहमी 80-85-90% पुढं मार्क असतात, ते ठीक आहे, पण तुम्ही एखाद्या एक्सपर्टकडून चेक करून घेतलं का? तर पालक सांगतात नाही, अशी काही गरजच पडली नाही. आणि हाच खरा प्रॉब्लेम आहे. तर खरे प्रॉब्लेम काय आहेत विद्यार्थ्यांचे, की स्टुडंट एका राऊंडमध्ये शिकत नाहीत, त्यांना परत रिपिटेशन होण्याची गरज असते आणि त्यासाठी क्लास लावावा लागतो. दुसरी गोष्ट, विद्यार्थी स्वतःहून लर्न करत नाहीत, त्यांना कुणीतरी सांगणारा टीचर लागतो, कारण सेल्फ लर्निंग कसं करायचं हे विद्यार्थ्यांना कधीच शिकवलेलं नसतं. आपली स्कूल कॉलेज सिस्टीमच अशी आहे की शिक्षक शिकवतात, पण स्वतः विद्यार्थ्यांनी कसं शिकायचं असतं हे ना स्कूलमध्ये शिकवलं जातं, ना कॉलेजमध्ये, ना क्लासेसमध्ये.
त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की स्टुडंट स्वतःहून अभ्यास करत नाही, बहुतेक स्टुडंट स्वतःहून अभ्यास करत नाहीत, त्यांना पुश लागतो किंवा मोटिवेशन लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे विद्यार्थी अभ्यास करतात, पाठांतरही करतात, पण 2 ते 3 महिन्यानंतर विसरून जातात. जे कोणी पेरेंट्स असतील तर त्यांनी आपल्या मुलाला किंवा मुलीला हा प्रश्न विचारा की गेल्या वर्षीची एखादी पोएम म्हणून दाखव, किंवा 11वी 12वी सायन्स किंवा त्यापुढे असतील तर त्यांना 10th मॅथमधला एखादा थेरम, त्या थेरमचं स्टेटमेंट आणि प्रूफ द्यायला सांगा. नाही शक्य होणार बहुतेक मुलांना, आणि हा मेजर प्रॉब्लेम आहे. कारण पुढचं पाठ मार्कचं सपाट अशी परिस्थिती होते विद्यार्थ्यांची. आणि जे स्पर्धा परीक्षा देतात यांचा सिलेबस भरपूर असतो, स्कूल लेवलला 1 to 10 तरी लिमिटेड सिलेबस असतो, पण ज्यावेळी स्पर्धा परीक्षा किंवा स्कॉलरशिप परीक्षा किंवा नोकरीसाठी परीक्षा मुलं देतात त्यावेळीच सिलेबसचा स्कोप हा खूप मोठा असतो. आणि हा सगळा सिलेबस किंवा यातले पॉईंट्स, हे सगळे पॉईंट्स लक्षात ठेवणं बहुतेक विद्यार्थ्यांना शक्य होत नाही. आणखी एक महत्त्वाचा प्रॉब्लेम विद्यार्थ्यांचा म्हणजे अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन होत नाही. सलग 1/2 तास, 1 तास 2 तास विद्यार्थी बसूच शकत नाही. बऱ्याच वेळेला पालक किंवा शिक्षक सांगतात की अभ्यास करताना समजून घेऊन अभ्यास करायचा, पण समजून घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं, ॲक्च्युली त्याच्या स्टेप्स काय हे कुणीच सांगत नाही. मग विद्यार्थी त्यांच्या कुवतीप्रमाणे समजून घेतात, समजतं नाही समजतं, नाही समजलं तर पाठ करून टाकतात आणि काही दिवसांनी विसरूनही जातात. आता याचा प्रॉब्लेम येतो उच्च शिक्षणात. समजा तुमचा मुलगा किंवा मुलगी इंजिनिअरिंगला गेली आणि हा जर ट्रेंड असेल त्यांच्या अभ्यासाचा की आधी पाठ करायचं, मार्क मिळवायचे आणि नंतर विसरून जायचं, तर काय होईल बघा. मुलं सेकंड इयरला गेले की 1st इयरचं विसरून जातील, 3rd इयरला गेले की 2nd विसरून जातील, 4th इयरला गेले की 3rd इयरचं विसरतील. आणि ज्यावेळी बाहेर पडतील, जर नोकरी मिळण्यास थोडासा गॅप पडला, 5-6 महिन्यांचा गॅप पडला, तर 4th इयरचंही बरंचसं विसरून जातील. आणि मग अशा मुलांना एम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम येतो, अगदी ते ग्रॅज्युएट झालेले असो किंवा इंजिनिअरिंग केलेलं असो, मग मिळेल ती नोकरी पत्करावी लागते. दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांना होमवर्क आणि प्रोजेक्ट करायला खूप वेळ लागतो. याचं कारण असं आहे की विद्यार्थ्यांचा रीडिंग स्पीड आणि रायटिंग स्पीड हा त्या मानाने कमी असतो, जेवढा एक्सपेक्टेड आहे तेवढा हा स्पीड नसतो. आणि तो स्पीड नसल्यामुळे त्यांना त्या कामासाठी 2 पट 2.5 पट 3 पट वेळ लागत असतो. म्हणजे एखादा विद्यार्थी रोज 2 तास लिहितो, याचा अर्थ तो रोज 1 तासाचं काम 2 तास करत असतो. तर मग आपला रीडिंग स्पीड किती आहे, रायटिंग स्पीड किती आहे, आणि तो जर कमी असेल तर तो इम्प्रूव्ह कसा करता येईल, या गोष्टी या वर्कशॉपमध्ये कव्हर केल्या जातात. तर आत्तापर्यंत आपण जेवढे प्रॉब्लेम डिस्कस केले हे सगळे प्रॉब्लेम्स तुमचे या वर्कशॉपमधून सॉल्व्ह होतील. कारण या वर्कशॉपमध्ये तुम्हाला टेक्निक शिकवले जाणार आहेत स्टडीचे आणि त्याचबरोबर मेमरीचे. आपली सुरुवात इथून होते की स्टडी म्हणजे काय, अभ्यास म्हणजे नेमकं काय, की वाचणं लिहिणं पाठांतर करणं म्हणजे अभ्यास आहे का, की समजून घ्यायचं, मग एखादी कॉन्सेप्ट समजून कशी घ्यायची, अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन कसं करायचं. तुम्ही जर मुलांना मोबाईल दिला आणि ते एखादी मूवी बघत असले किंवा क्रिकेट मॅच असेल तर मुलं खूप कॉन्सन्ट्रेशननी बघतात, पण तेच अभ्यास करायचा म्हटलं की त्यांचं कॉन्सन्ट्रेशन लूज होतं. तर मग असं का होतं आणि अभ्यासात कसं कॉन्सन्ट्रेशन करायचं याचीही टेक्निक शिकवली जाते. त्यानंतर कमी वेळेत जास्त अभ्यास कसा करायचा, एकदा केलेला अभ्यास दीर्घकाळ कसा लक्षात ठेवायचा. आता मी समजा विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारतो की 30 शब्द तुम्हाला दिलेत, इंग्रजीतले असो, मराठीतले असो, कुठल्याही लँग्वेजमधले, आता हे 30 शब्द तुम्हाला 1 ते 30 असे सलग पाठ करायचे असेल तर किती वेळ लागेल. बरेचसे मुलं सांगतात की 1/2 तास, 1 तास, काही 2 तास म्हणतात. आपण 1 तास कन्सिडर करूया, तर 1 तासात हे 30 शब्द पाठ केले, पण सलग 1 ते 30 सांगता येतील का, बहुतेक विद्यार्थ्यांना येणार नाही, कुठंतरी सिक्वेन्स चुकते. बरं, तरीही समजा 1 तास खर्च करून विद्यार्थ्यांनी पाठ केले हे, आणि मी प्रश्न विचारला की आता मला 30 पासून 1 पर्यंत हे शब्द सांगा, तर अगेन मुलांना ते उलटं सांगता येत नाही. मग त्यासाठी आणखी वेळ दिला तर आणखी 1 तास विद्यार्थी घेतात, मग ते 1 to 30 आणि 30 to 1 सांगू शकतात. पण अगेन जर मी प्रश्न विचारला की मी एखादा मधला शब्द विचारला आणि त्याच्या आधी काय होतं, नंतर काय होतं, तर ते बहुतेक विद्यार्थ्यांना सांगता येत नाही. आणि आपल्या या वर्कशॉपमध्ये आपण 3 मिनिटात हे शब्द पाठ करायला शिकवतो, तेही एकदाच वाचून. आता हे शब्द पाठ केल्यानंतर ते 1 ते 30 सांगू शकतात, 30 ते 1 रिव्हर्स ऑर्डरनेही सांगू शकतात, आणि मधला कुठलाही शब्द विचारला तर त्याच्या आधीचा, नंतरचा,
हे पण सांगू शकतात. आणि विशेष म्हणजे ही यादी विद्यार्थ्यांच्या दीर्घकाळ लक्षात राहील. म्हणजे आज वर्कशॉप केला आणि पुढच्या वर्षी मी विचारलं की वर्कशॉपमध्ये आपण कोणते शब्द शिकलो होतो, तर कुठलाही विद्यार्थी कुठल्याही वेळेत त्याचं उत्तर करेक्ट देईल. त्यानंतर मोठ्या संख्या कशा लक्षात ठेवायच्या, त्यानंतर तुमचा रिडिंग स्पीड कसा वाढवायचा, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त कसं वाचू शकता तुम्ही, त्यानंतर तुमचा रायटिंग स्पीड कसा वाढवता येईल, तुमचा ॲक्च्युअल रिडिंग स्पीड आणि रायटिंग स्पीड काय आहे, एक्सपेक्टेड स्पीड किती असतो आणि तुम्हाला इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे का, तर या सगळ्या गोष्टी या वर्कशॉपमध्ये शिकवल्या जातात. याशिवाय स्ट्रेस मॅनेजमेंट वगैरे या गोष्टीसुद्धा शिकवल्या जातात. म्हणजे काय की विद्यार्थ्यांवर जर परीक्षेचा ताण आला किंवा परीक्षेचं टेन्शन घेतलं तर टेन्शनमध्ये मेमरी काम करत नाही. आणि एकदा का विद्यार्थ्याला टेन्शन आलं परीक्षेचं तर मात्र सिच्युएशन आणखी प्रॉब्लेमॅटिक होते. तर हे जे परीक्षेचं टेन्शन आहे किंवा स्ट्रेस आहे तो कसा मॅनेज करायचा, त्यानंतर टाईम कसा मॅनेज करायचा, विद्यार्थ्यांना स्कूलसाठीही वेळ द्यावा लागतो, क्लासेससाठीही वेळ द्यावा लागतो आणि स्वतःच्या स्टडीसाठीही वेळ द्यावा लागतो. आता एक सिंपल एक्झाम्पल सांगतो मी की समजा एखाद्या क्लासमध्ये 80-90 मुलं आहेत तर शिकवणारे शिक्षक एकच आहेत, एकाच वेळी ते सगळ्यांना शिकवतात आणि होतं काय की प्रत्येक विद्यार्थ्याला मार्क मात्र वेगवेगळे मिळतात. कुणी टॉप येतं तर कुणी ॲव्हरेज असतं तर काही फेलसुद्धा होतात. याचं कारण काय, शिक्षकांनी जरी शिकवलं असलं वेदर ते क्लासचे असो स्कूलचे असो तरी विद्यार्थ्याने घरी येऊन किती अभ्यास केला या गोष्टीवर त्या विद्यार्थ्याचं यश अवलंबून असतं. आणि मग विद्यार्थ्याने अभ्यास कसा करायचा, सेल्फ स्टडी कसा करायचा, त्याचं टाईम मॅनेजमेंट कसं करायचं, हे सगळे साधारणतः 100 टेक्निक यामध्ये शिकवले जातात. आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचे सगळे अकॅडमिक्स प्रॉब्लेम आपण जे आत्ता डिस्कस केले यापूर्वी ते सगळे सॉल्व्ह होतात आणि स्टुडंट कुठल्याही एक्झाममध्ये टॉप करू शकतात. नुसतंच टॉप करत नाही तर ते नॉलेज जे काय मिळवलेलं आहे त्यांनी ते रिटेन करू शकतात आणि करिअरमध्ये सक्सेसफुल होऊ शकतात. तर या वर्कशॉपचा स्टुडंटच्या दृष्टीने असा फायदा आहे की एक्झाममध्ये टॉप करणं आणि सक्सेसफुल करिअर करणं. त्यानंतर पेरेंट्सचा पण फायदा आहे. पहिली गोष्ट म्हणजे स्टुडंट टॉपर झाल्यामुळं पालकांचे डोनेशन किंवा प्रायव्हेट कॉलेजला जाण्याचा खर्च वाचतो, खूप सारा पैसा वाचू शकतो. दुसरी गोष्ट, या स्टडी स्किल आणि मेमरी टेक्निक्स विद्यार्थ्यांनी अक्वायर केल्या तर ते स्वतःच अभ्यास करू शकतात, त्यामुळे त्यांना क्लासेसची गरज पडत नाही. कारण विद्यार्थ्याला एकदा एखादी गोष्ट समजली तर ती परत शिकण्यात त्याचा कुठलाही इंटरेस्ट नसतो. उदाहरणार्थ TV एखादी सिरियल तुम्ही बघता रोज आणि एखाद्या दिवशी जर रिपीट टेलिकास्ट लावलं तर आपल्याला कंटाळा येतो ते परत बघण्यासाठी. तसंच आहे, विद्यार्थी जर शाळेत चांगलं शिकला आणि स्वतः त्याचा अभ्यास केला तर त्याला क्लासमध्ये शिकण्यात स्वारस्य वाटत नाही आणि पेरेंट्सचे 1000-1,00,000 रुपये वाचू शकतात. तिसरी गोष्ट, या वर्कशॉपचा फायदा म्हणजे स्टुडंटची सेल्फ डेव्हलपमेंट होते. म्हणजे स्टुडंटची लर्निंग कॅपॅबिलिटी वाढते, सेल्फ स्टडी करू शकतो आणि कुठल्याही परीक्षेत तो यशस्वी होऊ शकतो. तर या वर्कशॉपच्या डेट्स तुम्हाला मोबाईल नंबरवर कळवल्या जातील किंवा तुम्ही चौकशी करू शकता इथे जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर. तर हा वर्कशॉप जरूर अटेंड करा आणि यशस्वी व्हा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.